कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्याबाबत आता कोर्टाला विनंती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं याबाबत विशेष न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे. अजित पवार यांच्यावरही या कथित घोटाळ्याचे आरोप होते. शिखर बँक घोटाळ्यामध्ये तब्बल 25,000 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. दरम्यान पोलिसांनी याबाबत सी समरी अहवाल दाखल केलेला असून पुढील सुनावणी आता 15 मार्चला पार पडणार आहे. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास आता बंद करण्याबाबत कोर्टाला विनंती करण्यात आली आहे.